मी डॉक्टर गिरीश वालावलकर. आज मला आपल्याशी एका महत्त्वाच्या विषयावरती बोलायचं आहे, म्हणून मी आपल्यासमोर उभा आहे. गेले काही दिवस आपण अशा बातम्या ऐकतोय की जगात पुन्हा एकदा करोनाचा प्रादुर्भाव सुरू झाला. काही दिवसांपूर्वी भारतामध्ये केरळमध्ये करोनाचे काही रुग्ण आढळले. त्यानंतर पाठोपाठ कर्नाटक सरकारने 60 वर्षांपेक्षा ज्यांचं वय जास्त आहे अशा लोकांनी बाहेर पडताना मास्क लावून बाहेर पडावं अशी सूचना केली. त्यानंतर काल आपल्या महाराष्ट्रात सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये करोनाचा एक रुग्ण आढळला. त्यानंतर ठाण्यामध्ये काही रुग्ण आढळले. या सर्व बातम्यांमुळे आपल्या सर्वांनाच 2019, 20 आणि 21 करोना महासाथीचं ते वातावरण आणि त्या लॉकडाऊन आणि टाळेबंदीची आठवण झाली. सर्वत्र एक चिंतेचं आणि आशंकेचं वातावरण निर्माण झालं आणि म्हणूनच एक सूक्ष्म जीवशास्त्रज्ञ म्हणून मला आपल्याशी काही बोलायचं आहे. मुळात आपण एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की 2019 परिस्थिती आणि आजची परिस्थिती यामध्ये काही मूलभूत फरक आहेत. 2019 साली करोना हा विषाणू नेमका काय आहे याबद्दल कोणालाच फारशी माहिती नव्हती. करोना कसं काम करतो याची कल्पना नव्हती. त्याच्यावरती कोणते प्रतिबंधक उपाय योजावेत याचीही काहीही उपाय योजना किंवा काहीही विचार झालेला नव्हता. कोणती प्रतिबंधक आणि प्रतिकारात्मक औषधं उपलब्ध नव्हती. त्यामुळे सर्वसामान्य सूक्ष्म जीवजंतू विषाणू किंवा जीवाणूंचा संपर्क टाळण्यासाठी जो एक पारंपरिक आणि प्राचीन उपाय योजला जातो तो उपाय योजना भाग होता. आणि तो उपाय म्हणजे ज्या ठिकाणी या विषाणूंचा संपर्क येईल अशा सर्व ठिकाणांपासून दूर राहणं. आणि यामुळेच टाळेबंदी लागू करावी लागली. या टाळेबंदीमुळे करोना विषाणूच्या महासाथीचा गांभीर्य कितीतरी पटींनी अधिक वाढलं. पण आज परिस्थिती वेगळी आहे. आज आपल्याकडे करोनाला प्रतिबंध करणाऱ्या लसी उपलब्ध आहेत. आपल्यापैकी बहुतेक सर्वांनी त्या लशींचे 1 किंवा 2 डोस घेतलेले आहेत. त्यामुळे करोनाला प्रतिकार करण्यासाठी आवश्यक असणारी प्रतिकार शक्ती आपल्या शरीरात कमी अधिक प्रमाणात आहे. याखेरीज मागच्या वेळी करोना महासाथीचा प्रादुर्भाव हा डेल्टा नावाच्या करोनाच्या उपप्रकारामुळे झाला होता. यावेळी जे रुग्ण आढळलेत त्यांच्यामध्ये ऑमिक्रॉन JN1 नावाचा करोनाचा उपप्रकार सापडतोय. ऑमिक्रॉन हा करोनाचा उपप्रकार मुळातच डेल्टापेक्षा कितीतरी कमी पोटंट म्हणजे कमी क्षमतेचा किंवा आपण सौम्य म्हणू असा आहे. त्यामुळे जरी यावेळी करोनाचा प्रादुर्भाव झाला किंवा महासाथ झाली तरीही ती खूप सौम्य असेल असा अंदाज आहे. अर्थात यावेळेपर्यंत JN1 एक्झॅक्ट पोटेन्सीसंबंधी म्हणजेच नेमक्या क्षमतेविषयी नक्की काही सांगता येत नाही. पण तरीही असा अंदाज बांधला जातो आहे की हा सौम्य असेल आणि लवकर आटोक्यात येईल. आजपर्यंत भारत सरकार, महाराष्ट्र राज्य सरकार किंवा मुंबई महानगरपालिका यापैकी कुणीही या नव्या करोनाच्या संभाव्य संसर्गाबाबत काय उपाययोजना कराव्यात यासंबंधीची मार्गदर्शक तत्त्व दिलेली नाहीत. वेळ आल्यास आणि वेळ येईल तेव्हा आपल्याला ह्यांच्याकडून उत्तम मार्गदर्शक तत्त्व मिळतील याची खात्री आपल्या सर्वांना आहे. पण या क्षणी आपण स्वतः आपली काळजी घेणं आवश्यक आहे. त्याच्यासाठी सर्वात पहिलं म्हणजे
जिथे आवश्यक नसेल अशा ठिकाणी जाणं टाळा. उत्तम सकस आहार घ्या. आहारामध्ये प्रतिकार शक्ती वाढवणारी व्हिटॅमिन डी सारखी जीवनसत्व घ्या. डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि डॉक्टरांनी सल्ला दिला तर आणि तरच करोनाच्या लसीचा अजून एक डोस घ्या. पण हे डॉक्टरांना विचारून करा, स्वतः करू नका. आणि या सर्वांच्या बरोबरच सर्वात महत्त्वाचा उपाय म्हणजे कोणतेही दडपण घेऊ नका, समाधानात राहा. आपली काळजी आपल्याला घ्यायची आहे एवढं लक्षात ठेवा. आणि परिस्थिती मुळीच वाईट नाही आहे सध्या तरी, हेही लक्षात ठेवा. पुन्हा भेटूच. धन्यवाद. धन्यवाद.